गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। हाईवे एक NH66S तेका विरोध करपाक लागून आज आमी जमलेले आसा हांगा। कारण आमका वो जो हाईवे आसा तो आमका नका आसा हांगा। कारण ऑलरेडी आमची सगळी जमीन जी आमची एअरपोर्टाच्या नावावर यांच्यानी घेतलेली आसा आणि जी उरलेली जी जमीन आसा न्हू ते आता हायवेच्या नावान सगळी आमची जमीन कॅप्चर करूंक सोदतात। आणि हांगा सामान्य मनशाक म्हणून सरकारान हे दिनात, कारण आज सगळी बळजबरी चाललेली आसा। आज आमचे कोणूच आयकून घेयनात। आज जर आमकां सरकार जर आमकां जर आयकून घेना जाल्यार आमी कोणा कडेन मदत मागपाची? कारण आमी फाटले फावटी आमी अशेंच एकदां जे प्रोटेस्टाक उबे गेले, आमकां हेंच्यानी उखल्ले आनी जेलीन घातले आमकां। आनी आमकां रातचे 10 जायसर दवरले, तेतून आमची सगळीं बायलां आसली, सगळीं जाणटे आसले, तेंकां तेंच्यानी दनपार बंद उपाशी दवरले तेंच्यानी। आनी असो आमचे शेतकारांचे इतको जो अन्याय करतात हे गव्हर्मेंट हे, आता आमी आता फुडें करपाचें कितें? कारण ऑलरेडी हेंच्यानी आमची काजूची झाडां बीन सगळे कापून उडयल्ले आसात आनी आतां उरलेले आसात ते जर व्हरोंक लागले जाल्यार आमी जगपाचे कशे? आतां तुमी जे एजिटेशन केल्यात पळय, आनी सेम जर स्थिती जर परत एकदां तुमकां सगळ्यांक आयज उचल्ले जाल्यार तुमी फुडली स्टेप कितें आसतली? आमची फुडली स्टेप अशी आसा, जो मेरेन आमी आसात हांगा आनी जो मेरेन आमी सगळे लढत अशेंच लढत रावतले आनी वगत पडले, आयज इतके लोक आसात, आयज 200 लोक आसात, फाल्यां आनीक येतले आमी 400 लोक करतले, 1000 लोक करतले, आनी हो जो लढो आसा आमी चालूच दवरतले आनी हेच्याकून व्हडलो करतले। हो जेन्ना गॅजेट जेन्ना पब्लीश जाला 31st तेन्ना आमकां तेंच्यानी 15 दिसांचो टायम दिल्लो। आमी तेंकां आमचे ऑब्जेक्शन रिटर्न ऑब्जेक्शन आमी लँड एक्विजिशन ऑफिसर जो आसा न्हू तेका आमी दिल्लेले। सो तेणीन आमची हियरींग घेतले आनी केस आमची डायरेक्ट भायर मारली तेणीन। सो आमी तेंकां परतून आमी तेका हे केले, लेटर केले की आमकां तुमचो रिपोर्ट दियात, कित्याक लागून आमची केस भायर मारली तुमी ती? तो रिपोर्ट आमकां आजून दी मेरेन दिनात, कारण गेले 14 की 15 तारखेक आमकां केन्ना तरी तेका रिपोर्ट सबमीट हे केल्लो तो पूण रिपोर्ट तेंच्यानी आजून आमकां दिवंक ना। तो कित्याक लेट करतात आमकां रिपोर्ट दिवपाक ते? कारण कित्याक आमची केस भायर मारली ती आमकां आमकांय कळोंक जाय न्हू। आतां ह्या खातीर आमी ह्या सरकाराचो निशेध करतले। एअरपोर्ट मोपा एअरपोर्ट जो आहा एका हो बंद करच्या खातीर आमी आंदोलन करतले। आता मोपा एअरपोर्ट आमचो फक्त नारो आतां आसतलो कितें? ह्या मोपा एअरपोर्टा खातीर आमी सगळे इफेक्टेड जाल्ले आहा, आमकां एअरपोर्टच नाका आनी ह्या एअरपोर्ट नाका ह्या खातीरच आतां आमी झुजतले आनी सगळ्यांक आमी आतां अख्ख्या गोंयांक आमी हाक मारतले आमचे मदीं एअरपोर्टच नाका आनी मेळावली पेक्षा डबल करून दाखयतले, इतके हांव सरकाराक सांगूंक सोदतां। कारण एअरपोर्ट म्हणटा न्हू, आतां एअरपोर्ट म्हणटा डॅव्हलपमेंट जातले डॅव्हलपमेंट जातले, पूण आमचें कितें? आमचे जे जमनीच ना जर आमी रावपाचे खंय? आनी डॅव्हलपमेंट कोणाचो डॅव्हलपमेंट हो? ह्या व्हडले व्हडले बिल्डरांचो आनी पॉलिटिकल कोण आसात न्हू, तेचो व्हडले मंत्री आहा तेंचो डॅव्हलपमेंट हो, तो गरीब मनशांचो डॅव्हलपमेंट हांगा कांयच ना। कित्या खातीर इलय तूं? मी आमचो गांव वयता म्हणून मी इलय। आमकां रिपोर्ट नाका, एअरपोर्ट नाका, आमकां रस्तोय नाका आनी कांय नाका, आमकां शेती आमकां करून खावची इच्छा आसा, एअरपोर्टय नाका, आमकां एअरपोर्टय नाका, आमच्यो काळजी आसत त्यो घालोवच्यो न्हू ती आमी तेका मारतलो। तुमी कितकी वर्सां काळजी करता? 70 वर्सां जाली, आतां आमकां चलांक शक्ती ना, अन्याय करायचा तेंच्यानी आमचो अन्याय केलो। रिपोर्ट नाका तो मपकाराकच दी जाणा, आमी आतां कितकी वर्सां आमकां जल्म आमचो हाडला जाल्यार आमी शेती करून खाल्ली, काजी करून खाल्ल्यो, आमच्यो काजी घालूं नाका काय तुमचे काजी आसत? आसत। कितकी वर्सां तूं काजी करता आनी कितके काजी? आतां म्हाका खंय हाडला थंयसून करतय मी। तुमच्या त्याच काजीचेर चला चला आमच्या झिलांक सिर्वीस ना गव्हर्मेंट। म्हणजे कितके झील? 3 जण। तिघय जण बेकार आसात? बेकार। आणि हेच काजीच करीत असलेले? काजी करू, आता आमचे वाटे झाले दुसऱ्या दिराच्या दिले। आता जर तुमची जर काजी गेले आणि जर शेतात गेले तुम्ही करतल्यात काय? काय करूच आम्ही, कोणाक खावचो मारपाचो पावो तेव्हा आमकां हे नाका विमानतळ।
अगर तुका जर उतरून हेली झाल्या त्यांच्याने काय वर्तन रे अगे वर्तन आता तुम्ही आता ह्या वयान जर आता पोलीस भीतर झाल्या झाल्या तुमचा मग पुढे काय आमच्या भुरग्या खातीर आमच्या भवितव्यासाठी आम्ही आमच्या भवितव्य नाही आमच्या भुरग्या बाळाचा कसा असताला आणि भुरग्या बाळाने आमच्या खावपाचा काय आणि कसा करपाचा कलमा दिली कलमा इतकी हाडली लायली गाडपा लायली सगळी कातरून उडायली त्यांच्यानी करूचा काय ह्याच्या नावान लढाचा काय ह्यांनी पोटात पाप दौरलो म्हणा बप मारूची काय करपाचा अगं तुम्ही त्याका इतकी वर्ष निवडून मग हाडता निवडून हाडता तो मेलो असो मरतलो म्हणून तुला खबर असली आमकां खबरच नसली अगं पण तो तो सांगता आम्ही तुका सगळं दितो आणि काय दितो भाई तो हो आपले दिता तो ते 2000 घालता ते गाय दिवंक ना आमकां त्यांनी गाई घालूंक ना म्हणजे तू बोलता कसं दिता म्हणून काय दिलं आमकां त्यांनी 2000 घालता ते तुझ्या घातलं 2000 तुझ्या पदरचे तुझ्या बोलसातले घातलं बोलसातले घालूंक ना पर्या कारण त्यांना घातले आमकां तुझ्या घालूंक ना आमकां किती आला नाच पैशा कित्याकच ना आमचे भुरगे घरा हो जाता काय घातले याचं काहीच आमच्या पूर्वजांनी आमचे आमकां फाडसून जाया म्हणून दवरलं आता आम्ही आमच्या भुरग्या बाळात दवरतलो यांनी जर कातरून झाला याचा काय माफ दवरतलो येतो आमकां काय दवरतलो संदीप साळगावकर तुळसकरवाडी रावता आज हे मोपा एअरपोर्टच्या नावाने त्यांनी ती जमीन घेतलेली हा 1 करोड जमीन ही आज त्यांच्यानी खंय तरी जमीन ही सगळी शेतकऱ्यांची बळकटलेली हा खंय तरी कोणत्या तरी ही बोलसान घातलेली हा जमीन आणि खंय तरी त्यांच्या मंत्र्यांनी हे जागे घेतलेले आहात सगळे इकत विकत म्हणजे एक आमची 120 रुपयान जागा ह्यांची घेतलेली आणि आमकां सगळी फसवणूक केली हा गव्हर्नमेंटान ह्या आणि आज हो रस्तो आज एरोसिटी आज जागा त्यांच्यानी कंपनीक काढून दिली 16 लाख स्क्वेअर मीटर एक कंपनी काढून दिली ही तीच तर आज शेतकऱ्यांसून घेतलेली आणि दिल्ली आज आमकां रेट खूप मेळटली आसली आज ह्यांच्यानी रेट आमकां 120 रुपया रेट दिली आमकां रेट बी त्यांची काय नका आमची जागा आमकां त्यांच्यानी सोडपाची ती एरोसिटी घेतली ती 16 लाख स्क्वेअर मीटर जागा एरोसिटी घेतली ती आज शेतकऱ्यांची जागा परत ह्यांच्यानी दिवपाची इतकी हे रिक्वेस्ट करताय सरकाराकडे आणि हो आता रोड येता तो बंद करा रोड आणि एअरपोर्टही हो बंद करा आणि आता हे एअरपोर्टच्या नावाने यांच्या सगळं गुन्हाळाला हा सगळा आणि शेतकऱ्यांना सारखे मारून उडवलेले सारखे कबार केले यांच्यानी ह्याच्यावर व्हडलं आंदोलन जाताना आज आम्ही 200-300 लोक केलो हा 300 लोक आज जमा झालो हा ह्याच्यावर काहीतरी कारवाई आम्ही करतले बरी आणि बरं आंदोलन करतले आणि ह्यांका सरकार आम्ही शिकयतले धडो शिकयतले मी शिकयतले आणि एअरपोर्ट बंद करतले आमची फक्त 40 बायलां असले आणि त्यांनी ते हजारांनी पोलीस फोर्स कित्याक हाडपाची आणि त्याच्या मनात चोर हा तका भय हा म्हणून त्यांनी इतको फोर्स हाडलो आणि आमकां अरेस्ट करून येले आणि 10:30 जायसर आमकां दवरले तेका राईट हा बायलांक दवरपाचे इतकं लेट हा आणि परत त्यांच्यानी आमकां कसलंच हे करूंक ना थंयसून आमकां सारखी चारही सायडीन आमकां एक गच्च गेली आणि सारखी चेपली आमकां आमची जाणती असली सगळं डायबेटीस प्रेशराचे असे आमचे पेशंट सुद्धा असले त्यांचे सुद्धा त्यांच्यानी काकूट करूंक ना जाणतो 60 वर्षाचं आमच्या वर शेतकरी असलं त्याच्या अक्षरशः असे कॉलरीत धरून त्यांच्यानी गाडयेन ढुकलं ह्यांना कोणाक दिलं आम्ही दुसऱ्यांचं काय खाऊंक वचांग नसतं त्यांना आम्ही अजिबात हात लावंक ना पण त्यांना कोणी दिलं आम्ही आमच्या जमनी खातीर प्रोटेस्ट करपाक आम्ही गेलो त्यांच्यावर आम्ही हे करूंक ना काय त्यांच्या फातर मारूंक ना आम्ही कायच करूंक ना त्यांच्यानी सगळ्यांक आमकां धरून उखलून सारखी गाडयेन बसयली आणि त्यांच्यानी पेडण्या हरोवंक ना त्यांच्यानी म्हापशां येयली कित्याक गेली आमकां म्हापशां आम्ही काय चोरी केली कोणाची आमची जमीन प्रोटेस्ट करपाक आम्ही गेली त्यांनी फक्त जाब विचारपाक गेली सगळ्या बायलांक त्यांनी उखलून आमकां गाडी पोलीस हाडून दवरली गोवर्मेंटाक सगळो रूल लागता गोवर्मेंटान आणि ह्यो सांगता पीआय सांगता तुमकां नोकरी दितलो तुमकां घर बांधून दितलो तेका राईट कोणी दिलो आमकां घर बांधून दिवपाक त्याचे फाल्यां सगळे ट्रान्सफर गेली की तो वयतलो त्या वेळेर आणि येऊन आमकां बसतलो आमकां नोकरी दितलो आमच्या पयलीं घरां आसत तितकीच आमकां पुरो आणि आम्ही तेच मातयेन करून खाल्लं आमच्या जाणट्यांनी येदे कुडक्याक नाशणो एदे कुडक्यान भात एदे कुडक्यान आणि काय काय असं करून खाल्लं आणि आता आम्ही ते गुन्हे फातर काढून दुरीक घालून आम्ही तरुव लावून शेतं काढलं धादा खाली भात काढलं वगैरे सगळे माझं दुरीक घातलेलं हा अजून तर ह्याका कोणी राज दिला आमकां विचारलं 4 वर्षं काजी हटली आमची आमकां कोणी सांगला सरपंचाक विचारलं आमची काजी हटले मरे तुम्ही आमकां सांगायचं न्हू
आता पंचायती खबर असली का आमका खबर असली आमका एयरपोर्ट नाकात रस्ते नाका आमची शेतां आहोत सगळे जमनी वयतात आणि आम्ही घरा कल्ली मनशां आता माका तर लग्नाक माझ्या 21 वर्षा झाली तीग जण डीर माझे आहोत एक काय कामाक ना हा आणि त्याच्यावर आम्ही पोट भरतो आणि माझो मानीचो प्रॉब्लेम आहे तरी हो लोक ह्या करता आणि मी जडतू लोकां बरोबर कित्याक माका शेतातला काम जमाना तसा मी करतो आ आणि एका तू शेतां हेल्यात जाल्यार आमच्या पोरांक कशें ह्या करपाचे शिकतात भुरगे आता माझे दोग जाण आ योग दीर काय कामाक ना सगळे घराकडे त्यांची भुरगी बाळा आहोत आणि पुढे विचार का यांच्यानी आला माझ्या माका सांगतो का भुरग्यांक तुझ्या शिको खेनी मी शिको पोटा घालो काय शिको काजी तर यांच्यानी आलो शिको पता खेनी शिको पता एअरपोर्टान शिको पता बापू झगडा येऊचो ना त्याला रूल लागता नू तसंच गव्हर्नमेंटान आमच्या सायनी वरंग नाही गावातले असो आमका कोणी झाले तरी सपोर्ट मासे करा की आमच्या रडाची पाळी येल्या कोणीतरी गावातले सपोर्ट करा खुशुने तरी सपोर्ट करा की त्या आमच्या मर्डाची पाळी येल्या इबो ऑन ना बाबा फातोडे उठा भाईली म्हणजेच बाबूयात बोललरी हा भुरग्या बाळा असला गेला झ गावात कोणतरी सपोर्ट करा विचूर इब्राहिमपूरच्या पेंड्या पाहून हरमल पाहून कोणीतरी सपोर्ट करपाचं पेंड्याच्या तालुक्यात पेंड्याचा तालुका छान विजलो पाव खान जाऊन त्याचे काय म्हणते मी पाव खान झाले तरी पाव खान आमचो जागो आमका दवरा ना आमचे हुकूम सगळे लोकांक खबर हा वयता आणि एअरपोर्टात सगळ्यात वयता ना म्हणजे लोक उठाना ना आमचे काही अंकलग्न सरपंच खबर असेल सरपंचान आमका सांगा ना आमका जो पैसो देऊन ना ना देऊ आणि सरपंच पण येता आता सरपंच आमका हेल्प करू नाही आम्ही त्याका निवडून घालू ना आम्ही हे बायलो हात मरतो हे सर आम्ही बायलांनी त्याका मत घालून निवडून काढू ना ना आमच्या बायलांनी हेली गेली आणि